नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या आहे दसरा. दसऱ्यानिमित्त मी आहे आता दादल फूल मार्केटमध्ये. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे. झेंडू आहे, गुलाब आहे आणि त्यांच्या अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आणि आपण जाणून घेऊयात थेट त्यांच्याशीच की फुलांची काय किंमत आहे आणि कशाप्रकारे आहे, त्याच्या प्रमाणात विकली जात आहे. पिवळागोंड आहे 50-60, कलकत्ता आहे 40-50 आणि शेवंती 80-100 रुपये. जास्तीत जास्त कोणत्या फुलांची विक्री केली जाते? झेंडू नामदारी कोणता. हां, झेंडूची किंमत काय आणि किती मोठ्या प्रमाणात खप होते मार्केटमध्ये? लय प्रमाणात, 200-150 पर्यंत गाडी आहे. यावर्षी दुष्काळ देखील पडला होता, तर त्या दुष्काळाच्या ह्या संदर्भात फुलांची काही घट झालेली आहे किंवा वाढले? फुलांचे वाढले पावसामुळे ना, माल जास्त पावसा नाही त्यामुळे गर्मी वाढले, गर्मीमुळे माल जास्त वाढला. हा शेवंती आहे, शेवंती 80 रुपये किलो. शेवंती 80 रुपये. वेणीसाठी कापत आहे. हां, वेणीसाठी. हा पाकळी आहे देवी साईडला. हां, आणि शेवंती आहे. ती पण शेवंती. शेवंती म्हणजे डिस्को. शेवंती काय एवढं जास्त कापत नाही. गोंडा झेंडू, नामदारी झेंडू आणि पिवळा झेंडू तोरांसाठी सर्वांनी सर्व वापर. टोटल मार्केटमध्ये 700 दुकान आहे. 700 दुकान, 700 काळा. या म्हणजे मार्केटमध्ये किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात उलाढाल होती, म्हणजे एकूण सर्व मार्केटमध्ये 700 दुकानांमध्ये अंदाजे कमसे कम 400-500 गाडी असणार. 400-500 विराडवरून. हा वाटते ना, विराडला गर्दी जाम होत आहे. मार्केटला पण जाम आहे. 50 रुपये मीटर आहे. हो, गुजराती लोक. गुजराती पुढे चालत राहा. छान आहे ॲक्च्युली. आता बरेच 2-3 वर्ष जरा लॉकडाऊनमध्येच बिझी झालो आहे. आता जरासं चांगलं वाटतं आहे. जरा वातावरण पण व्यवस्थित आहे, पाऊस पण गेलेला आहे आणि आता इथं गर्दी पाहता जरा व्यवस्थित वाटतं आहे. तर मार्केटला आलं तर मार्केटला आता थोडा भावताल करायला लागतो आपल्याला. मार्केटला आलं तर जरा व्यवस्थित अजून जरासं एक उत्साह असल्यासारखं वाटतंय, छान वाटतंय. हां, आता इथं आम्ही एक जवळजवळ 1.5-2 किलो फुलं घेतलेली आहेत. आपटा पण घेतलाय. आपटा तर काय एक जोडी आता तर काय ते असंच जसं देतं तसं घ्यायला. आपट्याची एक जोडी 10-20 रुपयाला मिळाली. 20 रुपयाला. सेलिब्रेशन कसं काय उद्याचं? तर छानच असणार आहे सेलिब्रेशन, जवळ व्यवस्थित चांगलं असणार आहे. नाही ॲक्च्युली मार्केटला मी पहिल्यांदाच आलो आहे तसं, कारण आम्ही लोकललाच घेतो. लोकलला कसं 70-80-100 रुपये किलो फुलं देतात. आता इथे आलो तर 30-40 रुपये किलोनी फुले भेटत आहेत. तर जरा व्यवस्थित आहे, जरा मार्केटचं वातावरण जरा वेगळं आहे, आपलं लोकलचं जरा वेगळं असतं सिटी इथलं. आपण पाहिल्या ग्राहक आणि विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया. ह्या दादर फुल मार्केटमध्ये अनेक ठिकाणहून गुजरात, सुरत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून विक्रेते येतात आणि ह्या दादर फुल मार्केटमध्ये एकूण 1200 टन फुलं विक्रेती केली जाते. आणि ही आहे अशा प्रकारे मुंबईकरांच्या सणासुदीची आणि दसऱ्यानिमित्तची तयारी. मी श्रीकृष्ण आवटी, लेट्सअप मराठी, मुंबई.